नमस्कार, वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. उद्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे आणि आपण सगळेच बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक नेहमीच करतो. आज मी तुम्हाला अशाच काही खास टिप्स देणार आहे जेणेकरून तुमचे हे उकडीचे मोदक छानपैकी मऊ लुसलुशीत होतील, अजिबात फुटणार नाहीत, सारण बाहेर येणार नाही, अशा काही खास टिप्स देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उकडीचे मोदक करताना ह्या टिप्सचा वापर नक्की करा. थंड जरी झाले तरी मोदक मऊसूद नक्कीच राहतील. सारण करताना ते असं बाजूला करून बघायचं. जर का खड्डा पडला तर समजावं आपलं सारण तयार व्हायचंय. सोबत एक चमचा तूप घाला म्हणजे सारण सुकं होणार नाही. उकड काढताना शक्यतो पूर्ण पाण्याची उकड काढणं टाळा. त्याऐवजी पाण्यामध्ये दुधाचा वापर करा. साधारण 3 ते 4 चमचे त्यात दूध घाला आणि तूप किंवा लोण्याचा वापर करा. तुपामुळे छान अशी आपली पारी मऊ व्हायला मदत होते आणि जर का तुम्ही लोण्याचा वापर केलात तर आपली पारी छान अशी पांढरी शुभ्र होते. आपले उकडीचे मोदक मस्तपैकी पांढरे शुभ्र दिसतील. किंचितसं मीठही उकडीत घालून घ्या. पाणी छान उकळलं की त्यात लगेच आपली तांदळाची पिठी मिक्स करून 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढा आणि मग गरम गरम असतानाच ही उकड मळून घ्या. अजून एक टिप म्हणजे मोदक जास्तीत जास्त 8 ते 10 मिनिटंच वाफवून घ्या. पण आपण ऑलरेडी उकड काढून घेतलेली असते त्यामुळे जास्त शिजवू नका. तर हे उकडीचे मोदक करताना नेहमी लक्षात ठेवा की आपण जो तांदूळ वापरणार आहोत तो शक्यतो आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदूळ वापरा, जेणेकरून त्याला चिकटपणा असतो. आणि जुने तांदूळ शक्यतो टाळावेत. ह्या तांदळाची पिठी वापरल्याने आपले उकडीचे मोदक छान होतात आणि फुटत नाहीत. त्याचप्रमाणे आपण जेव्हा उकड काढणार आहोत त्यामध्ये पूर्णतः पाणी न वापरता त्यात थोडंसं दूध आणि तूप ह्याचाही वापर करावा. आणि सारण करताना सारणामध्ये जर का तुम्ही केशराचा वापर केलात तर सारण अधिक छान होतं. तर ह्या टिप्स लक्षात ठेवा आणि उकडीचे मोदक बाप्पांना नैवेद्य म्हणून नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.